गणेशोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी कार्यालयातील चौथ्या दिवसाची गणरायांची आरती, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी आणि डॉक्टर विशाल तामाणे यांच्या हस्ते झाली। तर याप्रसंगी सुखदेव विल्ले, सोमनाथ मदने, सी न्यूजचे संचालक बाळासाहेब गडाख आदींसह सी न्यूज परिवाराची उपस्थिती होती। तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार सोमनाथ मदने आणि सी न्यूजचे संचालक बाळासाहेब गडाख यांनी केला। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करताना समाज एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची संकल्पना आणली होती। त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली आहे। त्यावेळेचं उत्सवाचं स्वरूप आज दिसत नाही अशी खंत यावेळी कळसकर गुरुजी यांनी बोलून दाखवली। तर डॉक्टर विशाल तामाणे यांनीही सी न्यूज परिवाराला आणि सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। आज या ठिकाणी सी न्यूज कार्यालयामध्ये गणपती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी गणपतीची आरती करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी आरती झालेली आहे। गणपती उत्सव हा संपूर्ण देशामध्ये चालू आहे आणि गणपती उत्सवाचं जे महत्त्व आहे ते धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे। परंतु गणपती बसवण्याचा जो पूर्वी उद्देश होता तो उद्देश आता थोडासा बाजूला राहिला आणि याचं थोडंसं वेगळ्याच प्रकारचं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। आज तो एक हा एक मांगल्यमय असा कार्यक्रम असतो आणि लोकमान्य टिळकांनी हा ज्यावेळेला सुरू केला तेव्हा त्यांचा उद्देश एकच होता का त्यावेळेला जे आपल्याला पारतंत्र्यात आपण होतो आणि आपल्याला कुठल्याही एकत्र बोलवायचं असेल बोलायचं असेल तर बोलता येत नव्हतं, त्याला बंदी होती आणि म्हणून एक कुठल्या तरी निमित्तानं एकत्र येता यावं, लोकांना समजावून सांगता यावं आणि आपला भारत स्वातंत्र्य करण्याच्या दृष्टीने लोकांना प्रोत्साहित करावं आणि लोकांना एकत्र कसं आणता येईल म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तेव्हापासून गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे। तो अतिशय धार्मिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सगळीकडे अतिशय व्यवस्थित असा तो साजरा होतो। आज सी न्यूज परिवार दरवर्षी ज्या गणपती उत्सवात गणपतीची आरतीसाठी आम्हाला आमंत्रित करतो तीच परंपरा तीच चालरीत त्यांनी यावर्षी चालू ठेवली, त्यासाठी सर्वप्रथम मी संपूर्ण सी न्यूज परिवाराचे धन्यवाद देतो, ते आभार मानतो। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सी न्यूज म्हटलं की एक विश्वासार्ह नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर यांची जशी पारदर्शक त्यांच्या कामामध्ये आहे तशीच ती संपूर्ण मंडळी मदने सर, त्याच्यामध्ये गोरक्षनाथ मदने, ग्राहक साहेब, वाडेकर साहेब, हे सगळं एकदम प्रामाणिकपणे आपलं पत्रकारितेचं व्यवसाय करत आहेत। त्यांची गेल्या 3 वर्षांपासून मी पाहतो जी प्रगती होत आहे ही प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहावी। तर यावेळी सोमनाथ मदने, महेश पगारे, सुखदेव विल्हे, प्रशांत काकड, बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, राहुल घुले यांचीही उपस्थिती होती। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।